श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा सत्तावीसावा भाग आहे ते नाणं भाव भक्तीचं जय गजानन आपण गजानन महाराजांची भक्ती करतो गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो पण बरेचदा माझ्या मनात येतं आपण ओवी वाचतो पण त्यावर मनन किती करतो ओळ वाचतो पण पचवतो का अर्थात हे माझं मनोगत आहे त्यामुळे मी माझ्या पुरत बोलतोय मी अनेकदा भाऊ कवरांचा प्रसंग वाचला आहे गुरुराया कृपारासी, नको उपेक्षु रासी ही शिदोरी सेवण्यासी यावी धावन सत्वर थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग या या येथवर का हो अनुमान करीत असा हे मी वाचतो पण प्रत्यक्षात काय झालं की मी वयाने मोठा होत असताना आणि चांगला इंजिनियर होत असताना माझ्यातील भाबड्या भक्तीने मला सुचवलं की आपण भारतात वेगळ्यावेगळ्या ठिकाणी फिरतो तर सोबत गजानन विजय ग्रंथ घेऊन फिरायचं आणि त्या माध्यमातून गजानन महाराजांना त्या ठिकाणचं दर्शन करण्यासाठी न्यायचं मग काय सात आठ ज्योतिर्लिंग द्वारका बद्रीनाथ वृंदावन मथुरा आणि कळस म्हणजे पंढरपूरसुद्धा अशा प्रत्येक ठिकाणी विजय ग्रंथरूपात महाराजांना घेऊन गेलो अशा रीतीने एकदा केदारनाथला पोचलो महाराजांशी संवाद केला महाराज हे केदारनाथ आमचं दर्शन झालं आणि मी बाहेर पडलो मागे असलेल्या शंकराचार्य मठात दर्शन घेऊन परत फिरलो तो तिथे काही साधू बसले होते मी तिकडे वळलो आणि एक साधू समोरच्या परातीत काही पैसे ठेवले आणि बाजूला होणार तोच मी चमकलो माझ्या नजरेत काही टिपलं मी वाकून पाहिलं तिथे गजानन महाराजांची मूर्ती होती एवढ्या दूर केदारनाथला गजानन महाराज मी साधूला विचारलं साधू महाराज ही किसकी मूर्त है आप इन्हें जानते हो साधू मनाला, हां बेटा ये शेगाव के गजानन महाराज है और इन्हें कौन नहीं जानता? बेटा ये तो सर्वव्यापी है ये है नहीं? हे सर्व ऐकून माझं मलाच हसायला आलं क्षणात पाहता केदार ही ओळ मला त्या दिवशी समजली तिथून पुढे हा दर्शन प्रकार कमी झाला आणि मनातील श्रद्धा जास्त झाली पुढे गजानन विजय ग्रंथाचं वाचन अधिक समरसून होऊ लागलं आणि महाराजांच्या कृपेने वेळोवेळी सुखद अनुभव सुद्धा वाट्याला आलेत इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव मधील घटना मला आठवते त्यावेळी भारतात शेअर मार्केटमध्ये बूम पिरियड होता भरभराट होती त्यावेळी मराठी माणूस शेअर्स वगैरे गोष्टींपासून दूरच होता माझं शिक्षण सुरू होतं माझ्या मित्राच्या डोक्यात एक कल्पना आली एका चांगल्या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये येतो तो विकत घ्यावा हजार रुपये भरायचे होते मला तेव्हा त्यातील काहीही कळत नव्हतं पण मी वडिलांना पैसे मागितले त्यांनी अतिशय नाखुशीनी हा आयुष्यातील पहिला व शेवटचा चेक असं म्हणून माझ्याकडे चेक सुपूर्द केला मी गजानन महाराजांचं नाव घेऊन फॉर्म भरून दिला आणि मित्रांनी असे आठ दहा मित्रांचे चेक कंपनीकडे पाठवले शेअर सलॉट व्हायला बरेच दिवस लागणार होते त्यामुळे ती गोष्ट माझ्या विस्मरणात गेली मी आपल्या अभ्यासात गुंतून गेलो महाराजांचा प्रकट दिन जवळ येत होता माझं गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू होतं प्रकट दिन कशा पद्धतीने करावा थोडे जास्त लोक प्रसादासाठी बोलवता येतील का पण आपण विद्यार्थी आहोत वगैरे विचार डोक्यात घोळत होते प्रकट दिनाच्या काहीच दिवस आधी मला पहाटेच्या सुमारास स्वप्न पडलं मला दिसलं की मी शेगावला गेलो आहे दर्शनाच्या बारीतून फिरून माझं दर्शन पूर्ण झालं गादीचं दर्शन घेऊन मी आवारात आलो आणि भिक्षुकाच्या रूपात महाराज माझ्यासमोर आले मी त्यांना काही पैसे दिले वास्तविक पैसे घेऊन त्यांनी निघून जायचं पण तसं न होता ते म्हणाले हात पुढे कर तुला मी पैसे देतो आहे हा पैसा तुला प्रकट दिनासाठी वापरायचा आहे चांगल्या पद्धतीने प्रकट दिन साजरा कर असं म्हणून त्यांनी माझ्या हातावर पूर्वी चलनात होतं तसं पंचवीस पैशाचं चा नाणं चार आणे माझ्या हातावर ठेवले मी नाण्यासह हो मूठ बंद केली आणि मला जाग आली आतून आनंदाच्या उर्मी उठत होत्या मी सकाळीच वडिलांना स्वप्न सांगितलं त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रकट दिन करूच असा निर्णय घेतला आमच्या गप्पा होत असतानाच ज्याने माझ्याकडून शेअर्ससाठी हजार रुपयाचा चेक नेला होता तो मित्र आला त्यांनी आनंदाची बातमी आणली होती त्याने भरलेल्या आठ नऊ फॉर्म्सपैकी फक्त मला शेअर्स अलॉट झाले होते आणि ते विकल्यास हजार रुपयाचे तब्बल साडे दहा हजार रुपये मिळत होते महाराजांनी संकेत केला होताच आम्ही शेअर्स विकून आलेल्या पैशातून प्रकट दिन मोठ्या प्रमाणावर करण्याच्या तयारीला लागलो त्या वर्षी प्रकट दिन चांगलाच मोठ्या प्रमाणावर झाला भजन पूजन आरती महाप्रसाद सर्व सागर संगीत पार पडलं अहमदाबाद सारख्या शहरात त्या काळी गजानन महाराज प्रकट दिन याविषयी फारशी माहिती नव्हती त्या कार्यक्रमाचा परिणाम असा झाला की अनेकांनी आपुलकीने चौकशी करून पुढील वर्षापासून सर्व लोकांनी मिळून कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आज पंचवीस वर्षे झालीत महाराज दरवर्षी आमच्याकडून वाढत्या प्रमाणावर प्रकट दिन करून घेतात पण या पार्श्वभूमीवर मला एकोणीसशे एक्क्याण्णव साली घडलेली एक गोष्ट आजही अगदी जशीच्या तशी आठवते मला आठवतं त्या दिवशी साडेतीनशे प्रसादासाठी आले होते पूजे करता आम्ही गुरुजींना बोलवले होते मोठ्या प्रमाणात आरती झाली आरतीच्या वेळी लोकांनी तपकात पैसे टाकले आता सर्व कार्यक्रम संपत आला आम्ही महाप्रसादाच्या तयारीला लागलो आम्ही गुरुजींना म्हटलं तपकातील पैसे दक्षिणा म्हणून ठेवून घ्या गुरुजींनी त्याप्रमाणे रिकाम करून फोटोच्या बाजूला ठेवून दिलं महाप्रसाद घेऊन आणि पुढील वर्षी प्रकट दिन करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी निरोप घेतला मी एकटा महाराजांच्या फोटोसमोर उभा झालो कार्यक्रमाच्या यशाने मन समाधानाने भरून आले होते आणि डोळे भक्तिभावाने डबडबले होते महाराजांना म्हटलं तुम्ही सुचवल्याप्रमाणे दिलेल्या पैशातून प्रकट दिन करण्याचा प्रयत्न केला तो गोड मानून आशीर्वाद द्या आणि मी गुडघ्यावर झुकून मस्तक टेकविलं माझं लक्ष तपकाकडे गेलं तपकात एक नाणं होतं मला ते पाहिल्यासारखं वाटलं मी उत्सुकतेने ते नाणं उचललं ते पंचवीस पैशाचं नाणं होतं ते ते चार आणे होते ते तेच चार आणे होते जे महाराजांनी मला देऊन प्रकट दिन करण्याचा आशीर्वाद दिला होता ते नाणं मी हृदयाशी कवटाळून धरलं आणि महाराजांचा आशीर्वाद म्हणून पाकिटात ठेवून दिलं खरं सांगतो त्या दिवसापासून माझं पाकिट रिकाम झालं नाही आजही ते नाणं माझ्या पाकिटात आहे लोकांसाठी जरी ते चलनातून बाद झालेलं नाणं असलं तरी माझ्यासाठी मात्र त्या नाण्याचं वर्णन आहे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण जो अनुभव ऐकला तो आहे श्री शैलेश देशकर विश्वस्त सद्गुरुधाम गजानन महाराज मंदिर अहमदाबाद यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेला पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर ते पण आम्हाला पाठवायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया किंवा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टचे डिटेल्स एपिसोडच्या शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टरच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका लवकरच भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन